या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी शिवप्रेमी मल्हार पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायगडावर पांढरी भिंत बांधायला घेतली आहे मल्हार पांडेजी, नेमकं तुमचा संताप काय या प्रकरणी? मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रायगड हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आस्थेचं ठिकाण आहे। त्यानंतर या ठिकाणाचं पावित्र्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती शिवरायांची ही राजधानी होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक या ठिकाणी झाला। अनेक वेळेला आपण पाहत आलो आहोत की अनेक राजकीय नेते स्वतःच्या हितासाठी रायगडाचा इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं पाहत आहेत। या सगळ्या मागचं षड्यंत्र इथं रायगडावर जी पांढरी भिंत बांधायला घेतली आहे हेच या मागचं षड्यंत्र असं मला वाटतं। पांडेजी शिवप्रेमी संतापलेत मात्र मविया चिडीचूप आहे, याबद्दल काय सांगाल? मध्यंतरी असाच एक विषय महाविकास आघाडीमधले काही एक स्वतःला नेते म्हणून मिळायचे होते त्यांनी रायगडावरती मशीद बांधली याविषयी एक इतिहासाबद्दल काही विकृतीकरण करून ट्विटरवरती पोस्ट केलं होतं। याविषयी आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत की महाविकास आघाडीमध्ये कायमस्वरूपी रायगडाबद्दलची आस्था ही केवळ आणि केवळ ट्विटर किंवा समाज माध्यमातून दिसताना दिसलेली आहे। महाविकास आघाडीकडनं हे अपेक्षितच आहे की ह्या गोष्टीवर चिडूचूप राहतील, कारण की त्या गोष्टी जर ते चिडूचूप राहिले नाहीत तर त्यांचा सर्वधर्म समभाव ही जी काही गोष्ट आहे ती बाहेर त्यांचा जो काही अजेंडा आहे तो काही राहणार नाही, त्यामुळं महाविकास आघाडी शांत राहणारच ह्यात दुमतच नाही। धन्यवाद पांडेजी, जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। दरम्यान रायगडावर पांढरी भिंत बांधायला घेतली आहे त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे।